एकजुटीने पेटल राने तूफान आले काया भुईच्या भेटीला हे आभाळे आले एकजुटीने पेटल राने तूफान संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठवाड्यातील लातूर येथे उच्च शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून येथील व्यापारी बांधवांनी 1961 साली दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. यात शिक्षण संस्थेअंतर्गत दयानंद कला महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक 2 स्तरावर 2006 सालापासून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकक सुरू केले. नॉट मी बट यू या ब्रीदवाक्याशी समरस होत येथील कार्यक्रम अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची प्रतिष्ठा उंचावली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम प्रभावी बनविण्यासाठी संस्थाध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीरामनजी लाहोटी, सरचिटणीस रमेशजी बियानी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, प्राचार्य डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन, उपप्राचार्य डॉक्टर एस पी गायकवाड, उपप्राचार्य अनिल माळी आणि पर्यवेक्षक डॉक्टर दिलीप नागरगोजे या सर्वांनीच मौलिक योगदान दिले आहे. प्राध्यापक डॉक्टर संदीपान गुरुनाथ जगदाळे अधिक 2 स्तरावर सक्षम कार्यक्रम अधिकारी म्हणून 2013-14 पासून कार्यरत आहेत. ते विद्यार्थी दशेपासूनच याच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक होते. 1993 साली लातूर जिल्ह्यामध्ये भूकंप झाला आणि तेव्हा त्यांनी भूकंपग्रस्त चिंचोली जोगन या गावामध्ये 10 दिवसाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे पहिले शिबिर पूर्ण केले. तेव्हापासूनच त्यांचे वेदनेशी नाते जुडले आणि अंतर्मनात समाजसेवेचे बीज पेरले गेले. विद्यार्थी दशेपासूनच श्रममहर्षी बाबा आमटे, एस एम सुब्बाराव, अण्णा हजारे, श्री श्री रविशंकर गुरुजी यांचा परिस्पर्श त्यांना झाला आणि त्यांच्या शिबिरातून डॉक्टर जगदाळे यांच्या सामाजिक व्यक्तित्वाची जडणघडण होत गेली. दयानंद कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेने रामगीरनगर ही दत्तक वस्ती घेतली. त्या वस्तीतील दीनदलितांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी मौलिक कार्य केले. तेथील रस्ते, वीज पुरवठा इत्यादी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेने महत्त्वपूर्ण योगदान दिले. मोफत आरोग्य शिबिर, प्रबोधनात्मक होलिकोत्सव, वृक्षारोपण, साक्षरता इत्यादी कार्यक्रम घडवून आणून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाशवाटा दाखवण्याचे मौलिक कार्य केले. याच दत्तक वस्तीत मोफत ग्रंथालय व वाचनालयाची सुविधा निर्माण करून दिली. दयानंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम अधिक गतिशील करण्यासाठी विविध शासकीय व सामाजिक संस्थेचे सुद्धा मौलिक योगदान लाभलेले आहे. दिनांक 12 फेब्रुवारी 2014 रोजी महाराष्ट्र शासन व युवक बिरादरी मुंबई यांच्या सहयोगाने जल, ऊर्जा, वायू व कन्या बचावाचा संदेश देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षण विभागाच्या सहयोगाने जानेवारी 2015 शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेने कार्यशाळेचे आयोजन केले. बुदडा, चिंचोलीराव वाडी, हरंगुळ इत्यादी गावामध्ये जाऊन स्वयंसेवकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रक पथक लातूर तसेच दयानंद कला राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दिनांक 13 ऑगस्ट 2017 रोजी रांगोळी व पोस्टरच्या माध्यमातून एड्स जनजागृती करण्यात आली. नेहरू युवा केंद्राच्या सहयोगाने स्वच्छ संकल्प स्वच्छ सिद्धी या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिका व दयानंद कला महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं पल्स पोलिओ लसीकरण संदर्भात
जनजागृती कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सहयोगाने दिनांक 11 सप्टेंबर 2014 रोजी मतदार जनजागृती रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले. द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्यातून दत्तग्राम लखमापूर व आनंदवाडी गौर येथे जैविक शेतीविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. लायन्स क्लब MIT वैद्यकीय महाविद्यालय भालचंद्र रक्तपेढी यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दयानंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवायोजना अधिक 2 स्तरावर विशेष वार्षिक शिबिर प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. विशेष म्हणजे विद्यार्थिनी सुद्धा 7 दिवस निवासी राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवितात, किंबहुना श्रमदान करण्यामध्ये सुद्धा त्या मागे राहत नाहीत. 2014-15 या वर्षी निवाडा, 2015-16 या वर्षी लखमापूर, 2016-17 या वर्षी महापूर आणि 2017-18 या वर्षी आनंदवाडी गौर या ठिकाणी विशेष वार्षिक शिबिरे संपन्न झाली. 2014-15 या वर्षात निवाडा या ठिकाणी जलव्यवस्थापनासाठी मातीबंधारा आणि वृक्षारोपणासाठी खड्डे इत्यादी स्थायी प्रकल्प निर्माण केले. 2015-16 या वर्षी लखमापूर येथे वृक्षारोपण, शौचालयासाठी 20 खड्डे व जलव्यवस्थापनासाठी 50x70 फुटाचा बंधारा बांधण्यात आला. 2016-17 महापूर येथे वृक्षारोपण, शोषखड्डे, रस्ता दुरुस्ती व गावालगत शेततळे इत्यादी स्थायी प्रकल्प उभारले. 2017-18 आनंदवाडी गौर येथे 43 शोषखड्डे, वृक्षारोपणासाठी 30 खड्डे, कच्चा रस्ता बांधणी, ओढा व नाल्याची स्वच्छता इत्यादी स्थायी प्रकल्प उभारून दयानंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवायोजना अधिक 2 स्तरावरील स्वयंसेवकांनी मौलिक योगदान दिले. दयानंद कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवायोजना अधिक 2 स्तरावर अनेक अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्लॅस्टिकमुक्त शहर अभियानाअंतर्गत प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करून मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. इंधनाचा अपव्यय टाळावा व वायू प्रदूषण होऊ नये यासाठी 9 जानेवारी 2014 रोजी सायकल डेचे आयोजन करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करता यावी यासाठी रासोयोच्या वतीने आर्थिक मदत फेरी काढली. द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहयोगाने 6 दिवसांचे शिबिर आयोजित करून शेकडो व्यक्तींना सुदर्शन क्रियेचा लाभ मिळवून दिला. दिनांक 8 जानेवारी 2017 रोजी पुणे जनता बँकेच्या सहयोगाने ग्रामस्थांसाठी कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण दिले. दिनांक 22 मार्च 2017 रोजी जागतिक जलदिनाचे औचित्य साधून जलसाक्षरता रॅलीचे आयोजन केले. दत्तकवस्ती रामगिरनगर येथे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना साडी आणि चुळीचे वाटप करण्यात आले. दत्तग्राम आनंदवाडी येथे स्मशानभूमीची स्वच्छता करून एका अभिनव उपक्रमास सुरुवात केली. द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने ग्रामीण महिलांसाठी नवचेतना शिबिराचे आयोजन केले. याच कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकिनविषयी जनजागृती केली व सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले. 15 ऑगस्ट 2017 रोजी अभविप व दयानंद कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 72 मीटर लांबीची भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. 20 मार्च 2018 रोजी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरामध्ये चिमण्यांसाठी पाणीपोईची सोय करण्यात आली. कार्यक्रमाधिकारी डॉक्टर जगदाळे यांनी जिल्हास्तरापासून आंतरराष्ट्रीय उपक्रमाच्या आयोजनासाठी मौलिक योगदान दिले आहे. नेहरू युवा केंद्राच्या सहयोगाने 2016-17 जिल्हास्तरीय युवक मेळाव्याचे आयोजन केले. 2016-17 डॉक्टर जगदाळे हे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक अधिक 2 स्तर या नात्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. विभागीय उपसंचालक कार्यालयाच्या वतीने दिनांक 25 व 26 डिसेंबर 2017 या कालावधीत गौळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे विभागीय नेतृत्व गुण विकास शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरातसुद्धा डॉक्टर जगदाळे यांनी सहसंयोजक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले. दिनांक 8 ते 10 सप्टेंबर 2017 या कालावधीत सोलापूर विद्यापीठाने बार्शी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पूर्व प्रजासत्ताक संचलन निवड शिबिरासाठी अधिक 2 स्तर महाराष्ट्राच्या संघासाठी संघनायक म्हणून डॉक्टर जगदाळे यांची निवड झाली होती, त्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. श्री श्री रविशंकर गुरुजी प्रणित द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सोलापूर येथे राष्ट्रीय स्तरावर तालनेनाद या विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉक्टर जगदाळे यांनी संयोजक व तबलावादक म्हणून योगदान दिले. या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं व द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 ते 13 मार्च 2016 या कालावधीत नवी दिल्ली येथे वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.
यात 156 देशातील कलावंत सहभागी झाले होते. अशा या आंतरराष्ट्रीय विश्वसांस्कृतिक महोत्सवात डॉक्टर जगदाळे यांनी तबलावादन करून योगदान दिले. मागील 4 वर्षात दयानंद कला महाविद्यालयाने दत्तकवस्ती व महाविद्यालयाच्या परिसरात 1002 वृक्षांची लागवड केली, तर मागील 4 वर्षात 6 आरोग्य शिबिरे व 6 रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. यातून 1203 रुग्णांनी लाभ घेतला, तर 415 रक्तांच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वर्गखोल्यापासून ते स्मशानभूमीपर्यंतच्या स्वच्छतेपर्यंत अनेक स्वच्छता शिबिरे आयोजित करून स्वच्छ भारत अभियानास मौलिक योगदान दिले. दयानंद कला महाविद्यालय अधिक 2 स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना विविध शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. 2017-18 या वर्षामध्ये जळगाव येथे संपन्न झालेल्या प्रेरणा शिबिरात 2 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिनांक 8 ते 10 सप्टेंबर 2017 या कालावधीत बार्शी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक पूर्व संचलन शिबिर निवड शिबिरासाठी दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 8 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिनांक 25 व 26 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये गौळ येथे आयोजित केलेल्या नेतृत्वगुण विकास शिबिरामध्ये 4 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिनांक 5 ते 7 फेब्रुवारी 2018 या कालावधीत स्वराती मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय युवक कार्यशाळेमध्ये कुमारी आलाकुंटे छकुली हिने सक्रिय सहभाग नोंदविला. भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने हैदराबाद येथे आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर 2017 सचिन भानुदास उपाडे या स्वयंसेवकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिनांक 26 जानेवारी 2018 रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्य प्रजासत्ताक संचलनासाठी सचिन उपाडे या स्वयंसेवकाने यशस्वी सहभाग घेतला. डॉक्टर जगदाळे हे विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राहिल्यामुळे सेवा व त्याग हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला. त्यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळ निवारणार्थ सुरू झालेल्या जलयुक्त लातूर या उपक्रमासाठी 1 दिवसाचे वेतन तर दिलेच, परंतु त्याचबरोबर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा न करता 11,011 रुपयाची देणगी दिली. स्वतः 12 वेळा स्वच्छ रक्तदान करून स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवला. याचबरोबर त्यांनी अनेक सामाजिक लेख लिहून प्रबोधन केले. जसे मी नकोशी बोलते, मला भेटलेला देव माणूस, यमुना तीरावर रंगला विश्वसांस्कृतिक महोत्सव, पाणी वाचवा जीवन वाचवा असे अनेक लेख लिहून सामाजिक प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं. डॉक्टर जगदाळे हे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या कला शिक्षण अभ्यास मंडळावर लेखक सदस्य व निमंत्रक म्हणून कार्यरत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे ते निर्वाचित आदिसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. राज्य शिक्षण मंडळाचे मुखपत्र असलेल्या शिक्षण संक्रमण या मासिकासाठी सुद्धा ते लेखक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या सर्व जबाबदाऱ्या पेलत असतानाच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारीचे दायित्व ते अत्यंत कर्तव्य भावनेने पूर्ण करीत आहेत. सेवा हे यज्ञकुंड सविदास महमजले या उक्तीप्रमाणे ते स्वतःला झोकून देत कार्यमग्न असतात. त्याच्या या परिश्रमाचे द्योतक म्हणून की काय, आजपर्यंत ते अनेक मानसन्मानाने अलंकृत झाले आहेत. आजपर्यंत त्यांना केंद्र सरकारचा नेहरू युवा पुरस्कार, भारत समाज विकास अकादमी मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव पुरस्कार, साईदाम सोसायटीच्या वतीने साईरत्न पुरस्कार, कलार्पण शैक्षणिक व सांस्कृतिक कलोपासक संस्था पुणे यांच्याकडून कलार्पण राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2017, सोरकुल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून विनर ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत समाज आणि राष्ट्राला पुनर्वैभवापर्यंत पोहोचविण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. अर्थात हा संस्कार त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेने दिला यात शंकाच नाही. धन्यवाद.